साईडला हंडा आहे, हंड्यात ठेवलीत, माहित नाही वरती आली की काय, आता वरती आली हे बघ, वरती आले चांगले सत्ते धुवून घ्या, अजून एकदा पाण्यातले दोन तीन धुवा मी भरलेली कशी समजते बघा इथे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे, आम्ही काल रात्री घेतो खेकड्यांना. आमच्या नईला खेकडे पावसाळ्यामध्ये खूप येतात, तर तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, खेकडे, काळे खेकडे. तर आज दुसऱ्या दिवशी वसाटकाचा दिवस आहे, म्हटलं करूया आज. तर आईच्या काळ्या खेकड्याची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे, तर आमच्या जेवणामध्येच तोच बनणार आहे. आणि काळ्या खेकड्यांचे जे ढेंगे असतात एकदम साईज मोठे आहे, आणि त्यातले त्यात खेकडे पण मोठ्या साईजचे आहेत, भरलेले असतात झाड्यामध्ये खेकडे. आणि पाऊस पडल्या पडल्या तर खूप खेकडे मिळतात. आता थोडासा पाऊस रेग्युलर झाला आहे 15 दिवस, त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत, तर त्यावेळेस मिळाले खेकडे. एक तिघे जण गेलेलो, आम्हाला प्रत्येकाला 10-12 आले आणि मोठ्या साईजचे आले, तर ते आपण आता जाणार आहोत बघायला कशाप्रकारे घालते. जेवढे होतील तेवढे घालू, बाकीचे मग नंतरला कामाला येतील. तर चला जाऊया घरी, बघूया कशाप्रकारे आईच्या खेकडे असणार आहेत, कसं घालते, काय पद्धत आहे, आणि तुम्हाला पण इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल रेसिपी. त्या साईडला हंडा आहे, हंड्यात ठेवलीत, माहीत नाही वरती आली की काय, आता वरती आली हे बघ, वरती आली त्या साईडला बघता नाही सगळी खेकडे, आणि ती ह्या साईडला हे बघ, एंगेज होत आहे सगळे. बाहेर पाऊस सुरू झाला परत, सकाळ सकाळ पाऊस सुरू झाला. इकडे आईने पाणी घेतलंय, पाण्यामध्ये स्वच्छ करून तिकडेंची नांगे डेंगे आहेत ते थोडे तोडून घ्यायचे. आपल्याला साईज मोठी आहे ना, इथेच करूया चुलीवर ना, इथे करूया. मला तो चूल मांडायचा आहे, हा पर्स आहे आमचा, त्याच्यावरतीच आम्ही करणार आहोत. पाऊस बघ कसला आहे, जोरात आला पाऊस. मला मासे खेकडे जाम येते पावसात. आंगळे असतात ते नाही आलं तसं बंद भरलेले असतात. चावायला जबर असत हे, जर चावायला तुम्हाला नको असतील तर थोडस मग थोडं पाणी गरम करायचं, मला थोडायला बरे पडतात नाही चावत होत. आज पावसाचा वरान दिवसभर आहे, ढग असे पूर्ण एकाच कलरचे असतील ना, असे काळपट असून त्याचा पाऊस दिवसभर आहे. आणि आज मुसळधार पाऊस लागणार आहे, पूर येणार आहे आमच्या थाडीला. शेतावर कोण राहणार नाही वाटतं जास्त, एवढ्या पावसातनं कोण जात नाही. मग पाऊस वकालला तर जाऊ आपण का शेतावर. आई बोलते भरलेले खेकडे आहेत, चांगले सत्ते धुवून घ्या, अजून एकदा पाण्यातले दोन तीन धुवा मी. भरलेली कशी समजते बघा इथे, आता त्याचा मांडा बाहेर पडलेला असतो. पाण्यामध्ये लगेच समजतं, म्हणजे हे निशाण असते ना, दिसतं पाण्यामध्ये रात्रीच्या गेल्यानं. आणि हे डेंगे वेगळे उकळून नको ना, त्याला उकळून मस्त मीठ घालून मस्त हे खायला भारी होतं. एकदम नांगे ढंगेश्वर ना, स्वच्छ करून साईडला काढूया. हे वरच्या कवचेस त्यामध्ये पण हा मांडा असतो, तो घ्यायचा असतो. आम्ही स्वच्छ करून तो सगळा व्यवस्थित साईडला करून घेतो. हे साईडला पण असं ते काढायचं असतं, ते स्वच्छ करायचं मेन असतं. लोक आपण सगळे जण बघता रस्ता वैसे कसा करते, पण हे स्वच्छ करायला तर ते मेन टेक्निक आहे. म्हणजे
त्यांना माहिती आहे ते व्यवस्थित करतात. हां चालेल. पूर्वेपूर एकदम धमकात ते भरले जातात असे भरून मसा सणाचं पीठ भरून मारायला लागतात. पाऊस एवढा आला ना की विचारू नका. आम्हाला असं शेतावर आमची बीम काढायची आहे पण आता ते पाऊस पकडला पाहिजे. काय वाटतंय पाऊस जाईल? पाऊस आता काय लागायला काल पण येऊन नव्हता हजारावर पाऊस लागतोय. इकडे ह्या नांगे असतात ना ह्या नांग्या वरचे टोप एक असतात ते काढून हे आपल्याला वाटून देते नाही त्यावर त्याचा रस काढायचा आहे. भरपूर आहे ह्या टाकायचा नाही आणि काढून घातले तर त्यात कसा रस त्याचा निघत नाही ना. रस त्याने घट्ट बनायचं करणारा. आणि ही औषधी किती आहेत? नाही औषधी आहेत म्हणजे सांधे म्हणजे काही दुखतात अशक्त पण आलेलं असतं तर गावच्या ठिकाणी हे टॉनिक आहे. गावचे माणसं असं वर्षाच्या दोन तीन सीझन म्हणजे सरायच्या टायमाला आणि पावसाळ्यामध्ये हे खेकडे पकडतातच मासे खेकडे यांच्यासाठी हे नॅचरल टॅनिक टॉनिक होतं एक टायमाला. म्हणजे आता तर भरपूर काही गोष्टी आल्या पण पूर्वी लोक नेहमी त्यांच्या जेवणामध्ये काय नॉर्मल जेवण असायचं चटणी भाकरी पण ह्या टायमाला असे काहीतरी वेगळं म्हणून ते हे खेकडे पकडायची खास करून पद्धत आहे खेकडे कोकणामध्ये कारण भरपूर प्रमाणात तिकडे असं पाऊस पाऊस खेकडे खेकडे खेकडी भाज्या आता भाज्या पण येतील. आता भाज्या येतील ना पावसाळी भाज्या काकड्याची भाजी फुळशीची भाजी अलबे येतील फेरी येतं काय काय येतं कारल्या साईडला एका साईडला काढल्या आणि या बाजूला बघाल ना तुम्ही तर हे मस्त स्वच्छ करून काढलेले हे पेंदे आहेत. त्या पेंद्याचा रस्सा करायचा आहे आपल्याला घटघट. कोणाकोणाचे फेवरेट आहेत सांगा. आणि या आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल बेत आहे. काळे खेकडे कोणाकोणाचे फेवरेट आहेत? गावलागल्यानंतर असं कोण कोण बनवून आईच्या तसं खातो कमेंट करून जरूर सांगा. हे असं लाई करते वाटण. वाटणासाठी काय काय घेतलं आहे? लसूण खोबरा घेतला अर्धा तुकडा आणि कांदा हे भाजून घेतलं आहे. फक्त लसूण नाही बाकी सगळं भाजून कांदा आणि खोबरा भाजून घेतलं आहे. ते पाट्यावरती वाटून घेतो. खोबरा शिसून घेतलं कांदा पण घेऊया म्हणजे वाटा बरा पडेल. तुम्ही आतापर्यंत आयुष्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी बघितल्या असतील आणि आता मध्ये कामात बिझी असल्यामुळे थोडंसं रेसिपी तुम्हाला दाखवायला नाही मिळालं कारण आमच्या घराचं काम चालू होतं. झालं आहे आता मागच्या साईडला चूल सेटअप करायचे आहे आणले चूल तर मग इकडे होईल. आपल्याकडे आता मिक्सर वगैरे सगळं आलं आहे परंतु पाट्यावरचं जे वाटणाची चव आहे ना जी जेवणाला येते अप्रतिम. त्याला काही तोड नाही पर्याय ह्याला काहीच नाही. जातं आमची जातं पण अजून आहे जात्यावरती पण आम्ही अजून पीठ दळतो. तर घावण्याचं पीठ आहे खास करून आमचं जात्यावरतीच दळलं जातं आणि ते थोडं भरडं असतं ना म्हणजे घावण्याचं आयत्याचं आमच्या त्याला आयता बोलतात आयत्याचं आणि वड्यांचं पीठ म्हणजे पोल्या करायला त्याचं पीठ हे जात्यावरती दळलं थोडंसं भरडं असतं आणि बाकीचे पीठ असतात जसे की डांगराचं पीठ म्हणा किंवा मेथी छोट्या मोठे काय असतील ना दळणं ती घरात केले जातात सगळे या जातात तिकडे आणि जाता हा छोटा जाता मस्त आहे नाही. आपले डेंगे मस्तपैकी झालेले चुकून आणि मीठ वगैरे चांगला लागलेला आहे. हा रस्ता पण किती भारी लागतो. हा पाणी पण खाल्लं तरी एक टॉनिकच एक प्रकारे पण आम्ही आपण डेंगे खाणार आहोत. डेंगे खायला मजा येणार आहे. चला हे साईडला बघा आपला मसाला रेडी झाला आहे. गोडा मसाला गोडा वाटण वाटून वाटून झालं आहे. त्याच्यावरती आता आईने घेतलेत मांग्याचे द्यायला आणि त्यावरती चांगला वाटून त्याचा त्याचा रस काढायचा म्हणजे त्याच्यामध्ये पण मस्त मास असं नाही भरलेले त्याला मांगे पण मस्त झाले आहेत वाटून आता ह्याला जाळून घ्यायचं आपल्याला म्हणून साईडला निघाला आहे आतमधला मास असतो पण तर त्याचा आपल्याला चांगला मीस काढून घ्यायचा आहे. वाटणचं पाण्याचं त्यामध्ये झाले मेन कमाल असं नाही
भारी झाले. एक नंबर. हे बघा हे नागे आम्ही सगळे सत्य काय तरी काही घेणार आहोत. असे भाजून खाण्यापेक्षा कसं उकडून तसे खायला चांगले लागतात. भाजून असे त्याचे चिकटून धर त्याला. भरलेले आहेत पूर्ण सगळे. फोडणीची तयारी करतोय आम्ही इकडे. जर तुम्हाला दाखवायचं होतं असे कालचे बिया असतात ना, कालचं झाडाखाली पडलेल्या हारीला गेलेल्या असतात ना, तसेच जागतात. ह्या काजूच्या घरांच्या साईडला हिरवे घर आहेत ना, त्यांची भाजी पण केली आहे. तर जमलं तर बघूया, रानात जाऊन आणू असे. पण आत्ता जायला पाहिजे ना, तर नंतर मग मोठे होतात ते पण नाही तोडायचे. तर हे असे साईडचे घर काढून त्याची भाजी करता येते. मस्त लागतं तिथं गेलेलं वाटती वडत करणं इकडे. हे निंबाळा राहिला फोडणी तर पाहिजे आपल्याला. तिथे आज काय करायचं, तेकड्याची करी आहे ना, त्यासाठी मग आपला निंबाळा मस्त टमाटा. चला फोडण्याची तयारी सुरू झाली. कांदा घरी कापून ठेवला आहे ना रेडी. निंबाळा वगैरे आणला आहे. आता फोडणीला सुरुवात. कांदा जास्त पाहिजे. लसूण घ्यायचे. इसून आमच्याकडे लसूण सालीसकडे झालं. लसूण घातले बघा. लसूण चांगली कांदा तळला पाहिजे. त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घातलाय. चांगली इष्ट झाले. मसाला ऍड करूया. कलर मस्त येतो. फोंडीला घातला ना की कलर भारी येतो. तर घातली इकडे वाटण रेडी केलं. तो वाटण झाले आता. इकडे बघा हा नांग्यांचा ज्यूस तो मस्त घातलाय. आणि फोडणी झालेली आहे. फोडणी एक नंबर झालेली आहे. आणि आपला मस्त धुंदणी खेकड्यांचा रस्सा तयार होतोय. खेकडी पण टाकून घ्या. कडे होते. हा 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 एक नंबर. बाहेर पाऊस आणि तरी मस्त झणझणीत इकड्याचा रस्ता बनते. धना पावडर ॲड करू या. आहे म्हणते धना पावडर खमंग सुगंधपणा चांगला येतो. पेंडे स्वच्छ केलेले ॲड करू. आज नांगऱ्यांना केकड्याचा काम आहे. अंदाजाने पाणी किती लागेल तेवढं ॲड करायचं. अंदाज इथे जर आम्हाला व्यवस्थित करायचं आहे. इथे आता भानवास बिनवास करायचं व्यवस्थित काम. आता शेताची कामं त्याच्यामध्ये राहून गेलं. ते करूया आपण व्यवस्थित. मी चूल आणलं एक नवीन, ती पण व्यवस्थित लावायची. ते माझे परसे इथून जातील. चूलच राहील ना. तर बघितलं मित्रांनो रस्सा कसा घातला आहे ताईने. आता मीठ वगैरे आता बरोबर घालून घेऊ. नंतर मग दोन तीन उकळी आल्या चांगल्या मस्त की तयार. बरोबर आहे ना. चला झालेला आहे. अंदाजाने मिळत झाले. कमी असेल तरी झालं. जास्त नको पडे नाही. आता तरी चुकत नाही. अंदाज एवढे वर्षापासून करते. ते एकदम परफेक्ट असतो गावच्या माणसांचा अंदाज. फायनली आपला रस्सा रेडी झालेला आहे. आईने तर पाठी घेतलं दिसतो. नंदने तिकडेचा रस्ता रेडी झाला आहे. तर उकरल्यानंतर तो आणखीन असते मस्त होईल. हा 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 एक नंबर. जबरदस्त झाला आहे. तर्री मस्त आले.
परफेक्टली झाला एकदम. आईच्या हातचा काढा खेकड्यांचा रस्सा मस्त आहे. वळातले खेकडे आज बेत आमच्याकडे नाचण्याची भाकरी बांधणार आहे. सगळे जेवण एकदम पौष्टिक आहे. हे पण पौष्टिक, हे पण पौष्टिक. पावसा पाण्यात नाचण्याची भाकरी, पाऊस पाण्यात गरम गरम चॉकलेटची भाकरी. पाऊस काय कमी होत नाही. काळू केला किती बघा, पूर्ण केलं शेतामध्ये. काय दूध पितो की काय ते शर्यत लागते दुसऱ्याची नाही अशी. छान पाऊस आला खाली. पाऊस दऱ्याला पाणी पण खूप आलं असेल. या साईडला बघा आमच्या कोंबडीने अंडी घातली ना. तसं रवान म्हणतोय आईने असं एक पाऊस घेतला ज्यामध्ये खाली राख घेतली. राख म्हणजे चुलीतली राख, भुरी बोलतात आमच्याकडे त्याला. तर भुरी आणि वरती ही चार अजून भुरी ॲड करायला पाहिजे. थोडी थोडी जमा करून आम्ही ॲड करू. तर एकूण किती अंडी घातलेली आहे? किती? 11 घातलेली. ते अगोदर घातलेले असत ते? अगोदर घातलेली सुरुवातीला असत ती नाही घालायची ना. पॉइंटी होतात. पावसाचा दिवस आहे घडघडतो वगैरे ना, त्याच्यामुळे जास्त नाही घालायचे असतात. सुरुवातीची अंडी नाही घालायची. त्याच्यामुळे कमी थकीत घालायची. आता हे मी 8 अंडी घालतोय आणि कोंबडी कुठे आपली कोंबडीची खुटखुटा मांडलं नाही. काळी वाली ही कोंबडी आहे. आता ही काळी कोंबडी काली पिल्या काळी अंडी फोडते. तुम्हाला दाखवेन जेव्हा पिल्ल किती जाते. घातलीत 8 अंडी घातली तिच्या खाली. बघूया किती काढते. आपली कोंबडी चांगली असेल तर काय काय सगळी काढत नाही. कोंबडीवरती पण आहे काय काय कोंबडी चांगली असतात तर काढतात सगळ्या. कोंडी करत. आता एवढा बोलतात आवाज येत आहे का नाही. पाऊस किती लागतोय बघ. पाऊस बघ काय लागतोय. शेतावर कोण गेला नसेल वाटतात. खारीत टूम झाला. खारीत जाऊ शकत नाही. आजच्या जेवणातला ताट खेकड्याचा रस्सा, बिरड्याची भाजी, नाचण्याची भाकर. या जेव्हा या आणि जाव्या शेतावर. पाऊस पाणी लागतोय वरंदा. बघा लागेल दाळ बीड आहे का आमची गगली वाहून. चला मंडळी आम्ही चाललो आता शेतावर. पाऊस थोडा कमी झाला आहे, वखरला आहे. वातावरण मस्त झालंय गावचं. धुकं बघा किती ते डोंगरात पडलंय समोर. धुक्यातला पावसाळ्यातलं धुक्यातलं वातावरण. खलाटी सगळी भरली टूम. आणि नंदा आई कुठे गेलेली? पाणी टूम झालं असेल ना शेतात. खारीत पण फुल असेल ना माने. जाऊन फायदा नाही काय. बघू नाही मध्ये. हा हिथं भरला इकडे तो शेतात किती असेल तिकडं. आम्ही काम करायला सुरुवात आणि पावसाचा जोर आणखीन वाढलाय असं वाटतं. आता आपण इथून रिटर्न द्यायला लागेल. काय पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. बापरे थांबायचं काय नावच घेत नाही. असं वाटतं जायला का परत. चिकडी तर तास फिरेल तेव्हा म्हण अर्धी येईल ती काढू. अर्धी कळतं ते खाली. पाऊस पडतोय कंटिन्यू. खाडीला पाणी घेतलेला बघूया. आता ओटी आहे म्हणून
पाणी भरेल तेव्हा इथपर्यंत येईल वरती पूर्ण ठेवू म्हणाले. दुपारनंतर दुपारनंतर पावसाला जोर असेल ना तर आमची खलाटे उलटणार आहे. आज पाणी खोकला होतं ग, पाणी भरती लागलं ना पूर्ण भरणार आहे तुम सगळं शेतात पाणी आमच्या फुल भरणार आहे. सगळी माणसं का शेतात ना घरी गेली, सगळी दुपारपर्यंत होती सगळी घरी गेली. आता पाणी चाललंय खाली, लेकीतलं पाणी आलंय खाली. मासे उठतात बघा, देवा मासे नाही काय झिला कोण बसायला पाहिजे. थंडीचे मासे कसे चढतात बघा जरा. जास्त काय खोर मासा असतो आणि शिंगटी असते आणि गोय मासा असा लाल पण यायला किती दुड्या मासा असते. थोडा आहे अरे भाग अरे भाग आहे. हे जे मासे चढतात ना असे वरती तर खोल मासा असतं. आमच्याकडे शक्यतो यांना काही पकडत नाही. गवड्या मासा खूप आहेत म्हणजे जास्त पण पकडत नाही. आमच्याकडे गोय मासा खातात पण खवळ मासा जास्त कोण खात नाही. साईडला पण येतात ह्या साईडला इकडे हे मासे असतात. खूप मासे येतो त्याला माझ्या चटणीला. थोड्या साईडला जर लावला ना काहीतरी मजबूत भेटेल मासे. बॉय मासा पण चढतो मी. चला घरी चला घरी चला. पाऊस आलाय. कोण पाऊस सध्या रेग्युलर आहे. रात्रभर पाऊस पडला येऊन जाऊन आहे आणि त्यामुळे पूर्ण खवलं बघा असे आणि पूर्ण पागोळ अजून थोडा थोडा गळत आहेत. तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे खेकड्याचा रस्सा आईने बनवलेल्या चुलीवरती झणझणीत गावच्या पद्धतीने कशा प्रकारे घालतात. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे साफ करण्यापासून कसं घालतात ते सगळं करण्यापर्यंत. तर तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवरती पण खूप कमी असे व्हिडिओ असतात ते डिटेलिंगमध्ये असतात आणि तुम्हाला गावाकडचे लाईफस्टाईल दाखवत असतो शेती परत त्यासोबत बाकी काही असतं. आणि हे तुम्हाला मी दाखवतो ना व्हिडिओ हे आमचं रुटीन आहे. म्हणजे हे यूट्यूब असतं नसतं तरी आपलं हे कामकाज चालूच असतं. म्हणजे पूर्वी हवा यायची आमच्या गावाला पावसाळ्यात. आत्ता मला वेळ असतो तर मी येतो नाहीतर तसं कसं लाईफस्टाईल तशी आपली हळूहळू चेंज झाले. आता नवीन पिढी आहे ती शिकून कुठेतरी ऑफिस वगैरे काही कामामध्ये लागलेली आहे. पण पूर्वी सोनारकाम करायची आमची आबा वगैरे किंवा आमच्या गावातली बरीच मंडळी आणि नंतर मग इकडे शेतीसाठी यायचे सुट्टी करून खास करून. पण खास करून मुख्य व्यवसाय आमचा हा शेतीच आहे. पण कामानिमित्त नवीन नवीन पिढी प्रत्येक पिढीमध्ये असे नवनवीन काही ना काहीतरी शिकत असतात नवीन नवीन क्षेत्रामध्ये जातात. पण गावाला आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणं सगळ्यांना जमत नाही. आपलं तर हे एक बोलतात ना एक जॉबच झालेलं आहे त्याच्यामुळे गावाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणं ते तुमच्यापर्यंत शेअर करणं हा एक आपलं बोलतात ना एक आता आपला व्यवसाय झालेला समजा त्या माध्यमातून तुम्हाला मी या गोष्टी शेअर करत असतो आणि तुम्हाला या गोष्टी आवडतात बघायला. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्हाला असेच गावाकडचे आणखी छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आणि तुमचे छान छान विचार पण सांगा. सो भेटू पुढच्या वेळी मग तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर सी यू बाय.